आवडणाऱ्या अनेक खेळांमध्ये काही संघ असतात जे एकमेकांविरुद्ध खेळत असतात आणि प्रत्येक संघाचा एक कॅप्टन असतो जो त्या संघाचं नेतृत्व करत असतो पण कॅप्टन एकटाच प्रत्येक वेळेला सगळे सामने जिंकू शकेल का नाही आपल्याला माहीत आहे की सामने जिंकण्यासाठी टीमवर्क फार आवश्यक असतं त्याचप्रमाणे आपले हृदय जरी रक्ताभिसरणाच्या संघाचे कॅप्टन असले तरी त्याला पाठिंबा देण्यासाठी जर इतर खेळाडू नसतील तर ते सुद्धा हतबल होईल मग हे महत्वाचे खेळाडू नेमकं आहेत तरी कोण हे खेळाडूच हृदयाला रक्ताभिसरणाची प्रक्रिया नियंत्रित करण्यास मदत करतात आपण हे अजून सोप्पं करू आपलं हृदय पंप करतं एवढं आपल्याला माहीत आहे पण कुणीतरी हे रक्त शरीराच्या सगळ्या अवयवांपर्यंत आणि तिथून पुन्हा हृदयापर्यंत पोचवायला पाहिजे आपल्या शरीरामध्ये हे काम रक्तवाहिन्या करतात नावाप्रमाणेच रक्तवाहिन्या म्हणजे रक्त वाहून नेणाऱ्या वाहिन्या, वाहिन्या किंवा नलिका मग रक्त वाहून नेणाऱ्या शरीरातील सगळ्या नलिका सारख्या असतात का, का? खरं तर नाही आपल्याला माहीत आहे की माणसासारख्या उच्च प्रजातीच्या प्राण्यांमध्ये शुद्ध रक्त आणि अशुद्ध रक्त नेहमी वेगवेगळं ठेवलेलं असतं म्हणजे या दोन प्रकारच्या रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्या देखील वेगवेगळ्या असायला हव्यात नाही का होय तर त्याप्रमाणे आर्टरीज आणि वेन्स या त्या दोन प्रकारच्या वाहिन्या असतात आर्टरीज नावाच्या रक्तवाहिन्या फक्त ऑक्सिजनेटेड ब्लड वाहून नेतात तर दुसऱ्या बाजूला वेन्स फक्त डीऑक्सिजनेटेड ब्लड वाहून नेतात पण एक सेकंड थांबा आपण बऱ्याच वेळा ब्लड कॅपलरीज असं सुद्धा म्हणतो त्या काय आहेत हे आर्टरीज आणि वेन्सचं दुसरं काही नाव आहे का, ना का? खरं तर नाही आर्टरीज आणि वेन्स बारीक असतात हे खरं आहे पण त्यांचा डायमीटर एवढा लहान नसतो की त्या टिश्यूजना भेदून जातील आणि पेशीपर्यंत पोहोचतील जेव्हा शुद्ध रक्ताने भरलेल्या आर्टरीज इंद्रियांपर्यंत किंवा टिश्यूजपर्यंत पोहोचतात तेव्हा त्या लहान लहान नलिकांमध्ये विभागल्या जातात त्यांनाच ब्लड कॅपलरीज असं म्हणतात ब्लड कॅपेलरीजचा डायमीटर अत्यंत लहान असतो जेणेकरून त्या सेल्सपर्यंत पोहोचतात आणि त्यांना ऑक्सिजन पुरवतात पण जेव्हा सेल्सना ऑक्सिजन मिळतं तेव्हा त्यांना देखील कार्बन डायऑक्साईड सोडून द्यायची गरज असते मग या सगळ्याची जबाबदारी कोण घेणार काळजी करायचं काहीच कारण नाही आपल्या ब्लड कॅपेलरीज जेव्हा ऑक्सिजन देऊन टाकतात तेव्हा कार्बन डायऑक्साईड स्वीकारायलाही तयार असतात होय ब्लड कॅपलरीज सेल्समधून अशुद्ध रक्त घेतात आणि जेव्हा त्या टिश्यूज किंवा इंद्रियांमधून बाहेर पडतात तेव्हा त्या पुन्हा एकत्र येऊन त्यांच्या वेन्स होतात होय सगळ्या रक्तवाहिन्या एकमेकांशी अशा रीतीने जोडल्या गेलेल्या असतात आतापर्यंत आपण जे काही बोललो त्याचा आता संक्षिप्त आढावा घेऊया आर्टरीज हृदयाकडून ऑक्सिजनेटेड ब्लड शरीराच्या वेगवेगळ्या इंद्रियांपर्यंत घेऊन जातात इथे त्या लहान लहान प्रवाहात विभागल्या जातात आणि त्यांच्या ब्लड कॅपलरीज बनतात ब्लड कॅपलरीज म्हणजे रक्तवाहिन्यांचे अगदी सूक्ष्म असे जाळे असते टिश्यूजमधील सेल्स पर्यंत शुद्ध रक्त पोहोचावे याची त्या काळजी घेतात एकदा ऑक्सिजन देऊन झालं की मग ब्लड कॅपलरीज कार्बन डायऑक्साइड घेतात आणि इंद्रियांकडून अशुद्ध रक्त घेऊन जातात जेव्हा त्या टिश्यूजच्या किंवा इंद्रियांच्या बाहेर पडतात तेव्हा अशुद्ध रक्त वाहून नेणाऱ्या ब्लड कॅपिलरीज पुन्हा एकत्र होऊन त्यांच्या वेन्स वेन्स बनतात या नंतर अशुद्ध रक्त रक्त हृदयाकडे वाहून नेतात आतापर्यंत आपण एक गोष्ट पाहिली की अख्ख्या शरीरभर पंप करण्यासाठी हृदयाला भरपूर दाब निर्माण करावा लागतो आर्टरीज हृदयाकडून रक्त वाहून नेतात म्हणून ह्या आर्टरीजना पंपिंग प्रेशरला तोंड द्यावं लागतं या कारणासाठी आर्टरीजच्या भिंती वेन्सच्या भिंतींपेक्षा अधिक जाड आणि जास्त लवचिक असतात इथे या आकृतीमध्ये आपण पाहू शकतो की आर्टरीजच्या भिंती तुलनेने जाड आहेत तर दुसऱ्या बाजूला वेन्सच्या भिंती तुलनेने पातळ असतात या व्यतिरिक्त वेन्सचे अजून एक महत्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे आपण जसं इथे पाहू शकतो त्याप्रमाणे व्हेन्समध्ये व्हॅल्वज असतात या व्हॅल्वजमुळे ब्लड सेल्स पुढे ढकलले जातात आणि रक्ताचा उलट प्रवाह टाळला जातो सगळ्यात शेवटी म्हणजे ब्लड कॅपेलरीजच्या भिंती सगळ्यात पातळ असतात याचे कारण असे की त्यांना त्यांच्या मेम्ब्रेन्समधून मॉलिक्युल्सचे वहन करायचे असते होय ब्लड कॅपेलरीजमध्ये एपेथेलियल सेल्सचा एक थर असतो आणि त्याच्याच तर भिंती बनलेल्या असतात त्यांच्या पातळ भिंतींमुळे ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचे डिफ्युजन व्हायला मदत होते हे झालं साधारणपणे रक्तवाहिन्यांविषयी आता आपल्यासाठी रक्त आणि त्यांचे विविध घटक यांची देखील माहिती असणं गरजेचं आहे तर हा विषय आपण पुढील व्हिडिओमध्ये व्यवस्थित समजून घेऊया